आज कुठल्या शहर नांदेडमधले एक तरुडा भागामधील बरेच लोकांच्या समस्या होत्या, शाळेच्या होत्या आणि मोठ्या रोडच्या होत्या. म्हणजे शेतकरी पुतळ्यापासून ते गजानन मंदिरपर्यंत मोठा रोड आहे, जिथे की शाळेच्या मुलांना जाण्यासाठी इतका त्रास होत होता की अक्षरशः त्याचे मुलापेक्षा दप्तर मोठे, त्याला गाड्या वेगळ्या तयार करून न्यावं लागत होतं. तरी मस्जिदच्या लाईनला आता रमजानचा महिना आहे, त्यानं काहीतरी तिथे तर व्यवस्थित करायला पाहिजे होती, तशी ती व्यवस्था केलेली नाही. आणि कॅनल रोड बायपास आहे ते फुटलेले आहे, त्याचे टाय म्हणजे छोट्या लाईनला सोडले आहे ना पाणी, अक्षरशः लोकांच्या पाणी घरामध्ये चालले, तर लोक इतकं त्रस्त होऊन गेले की ते आता डायरेक्ट नगरसेवकाला म्हणजे चांगल्या भाषेत वापरले त्याच्या होतच नाही. लाईट विषय काय होतं? आणि लाईट विषय त्याने लाईट लावले म्हणाले तर पूर्ण लाईट बंद आहे, त्याला सांगलं तरी मी आज लावायलो उद्या लावायलो, म्हणजे आता करणार आहे, दोन तीन दिवसात भेटणार आहेत, असे उत्तरं यायले त्याची, याचा नंबर द्यायले त्याचा नंबर द्यायले कमी, याचा नंबर त्यानं द्यायले त्याचा नंबर त्यानं द्यायले तिथे त्याचा नंबर द्यायले. आता म्हणजे हे लोकायला वाटायला आम्ही काम करणार आलो ना, म्हणजे लोकांपुढे आम्ही खोटं ठरायलो लोकांना. जवळपास तरोडा नाक्यापासून गजानन मंदिर पर्यंत रोड जो आहे ना, एवढे खड्डे झालेले आहेत, खड्ड्यांमध्ये रोज वाहणारे लोकांचे, मुलांचे, शाळेच्या मुलांचे दोन तीनदा अपघातही झाले. त्याच्यामुळे सारखे लोक आम्हाला फोन करतात, कुठेही रस्त्याने भेटले की नगरसेवकांना म्हणतात की मतं मागायला कसं येतात तुम्हाला, आता हे रोड दिसत नाही तुम्हाला, असे शब्द वापरतात. त्याच्यामुळे कारण खूप आमची परेशानी होती सर, त्याच्यामुळे तुम्ही लक्ष द्यावं, आयुक्त साहेबांनी सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. लहान लहान मुलांना फार म्हणजे खड्ड्यामध्ये पडून अक्षरशः जखमी होत आहेत ती मुलं. लाईटचा काय विषय? लाईटची बी तशी समस्या आहे, लाईटचंही कुठे लावले कुठे नाही लावले, त्याच्यामध्ये ते पण सारखे फोन येत आहेत सर. मी अधिकाऱ्यांना कुणालाही फोन केले की हा करतो करतो म्हणून कोणीही लक्ष देत नाही, त्याच्यामुळे याच्यावर चांगली कारवाई व्हायला पाहिजे सर.